कॅन्सर, कर्करोग, डोळ्यापुढं अंधारी आणणारे हे शब्द, हसत्या खेळत्या आयुष्यात जर या आजारानं ग्रासलं तर होत्याचं नव्हतं होऊन जातं. कॅन्सरच्या प्राथमिक अवस्थेत योग्य उपचारांनी रुग्ण बराही होतो, पण गोरगरिबांना हे उपचार परवडणारे नसतात. मुळात वेळेवर निदान होत नसल्यानं कॅन्सरची तीव्रता वाढते, त्यातून संपूर्ण घर संसार उद्ध्वस्त होतो. अशा वेळी गरजू गोरगरिबांनी करावं तरी काय? फक्त अंधारात चाचपडायचं? मात्र आज याच अंधार आयुष्यात देवतो आहे आशेचा दीपस्तंभ, कोल्हापूर कॅन्सर सेंटर. सर्वसामान्य लोकांना कर्करोगाचे अत्याधुनिक उपचार सहज सुलभ मिळावेत या भावनेनं बघितलेल्या डॉक्टर सूरज पवार आणि डॉक्टर रेश्मा पवार यांच्या ध्येयशील स्वप्नाची परिपूर्ती, कोल्हापूर कॅन्सर सेंटर. ते साल होतं 1996. वैद्यकीय शिक्षण घेतानाच डॉक्टर पवार दाम्पत्याच्या मनात रुग्णांच्या हाल अपेष्टांमुळे कालवा कालव होत होती. मुंबईतील अद्ययावत कॅन्सर हॉस्पिटलमध्ये काम करताना तिथल्या रुग्णांची दुरवस्था सलत होती. 3-3 महिने उपचारांसाठी वेटिंग करायला लागायचं. अशा काळात गोरगरीब रुग्णांच्या नातेवाईकांच्या चुली हॉस्पिटल समोरच्या फुटपाथवरच पेटायच्या. काळजात ठसठसणाऱ्या वेदना जपतच त्या हॉस्पिटलकडे आशेनं पाहत अभागी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक त्या फुटपाथवर झोपून असायचे. आणि जेव्हा 3 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना मुंबईतील रुग्णालयात प्रवेश मिळायचा, तेव्हा कॅन्सरनं पुढची पायरी गाठलेली असायची. आणि मग या अगतिकतेतून आलेला मृत्यूच त्यांची असह्य वेदनेतून सुटका करायचा. डॉक्टर सूरज पवार कॅन्सर रुग्णांची मरणाशी चाललेली ती दिनवाणी झुंज दररोज पाहायचे, प्रचंड अस्वस्थ व्हायचे, त्यांचं हृदय पिळवटून जायचं. या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, कॅन्सर रुग्णांना दिलासा दिला पाहिजे, ही तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्या काळी मुंबईतील वैद्यकीय शिक्षण घेऊन बाहेर पडताना स्वतःच्या व्यवसायासाठी डॉक्टर सूरज पवार यांच्यासमोर जगाची दारं खुली होती. त्यांच्या कौशल्यामुळं डॉक्टर पवार यांना अगदी परदेशातही जाणं सहज शक्य होतं. पण डॉक्टर सूरजनी निर्णय घेतला कोल्हापुरात गरजूंसाठी कॅन्सर हॉस्पिटल सुरू करण्याचा. पश्चिम महाराष्ट्रातून पुण्या मुंबईला कॅन्सरच्या उपचारांसाठी हेलपाटे मारणाऱ्या रुग्णांच्या हाल अपेष्टा आता संपल्या पाहिजेत. कॅन्सरवरचे अत्याधुनिक असे सर्व उपचार एकाच छताखाली मिळाले पाहिजेत आणि तेही सर्वसामान्यांना परवडले पाहिजेत. या उर्मीनं आणि ध्येयानं डॉक्टर पवार यांनी कोल्हापुरात कॅन्सर सेंटर उभारण्याचा संकल्प सोडला. 1998 साली कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवल्यानंतर सुरुवातीची काही वर्ष त्यांनी लोटस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये काम केलं. त्या काळातही डॉक्टर पवार झगडत होते सर्वसामान्यांना प्रभावी उपचार मिळण्यासाठी. त्यातूनच साकारलं कोल्हापुरातील माळी कॉलनी इथलं स्वतःचं छोटंसं कॅन्सर सर्जिकल हॉस्पिटल. तिथं कॅन्सर रुग्णांसाठी सर्जिकल सेवा आणि किमोथेरपीचा लाभ मिळू लागला. मात्र तरीही रेडिएशन थेरपीसाठी रुग्णांना इतर शहरांमध्ये जावं लागायचं. त्यासाठीचा वेळ आणि पैसा, रुग्णांच्या नातेवाईकांची ससे होलपट त्रासदायक होती. म्हणूनच कोल्हापुरात रेडिएशन ट्रीटमेंट का होत नाही हा प्रश्न डॉक्टर पवार यांना अस्वस्थ करायचा. आणि मग ठरवलं, काहीही होवो कोल्हापूरमध्ये रेडिएशन थेरपीची यंत्रणा आणलीच पाहिजे. पण हे इतकं सहज सुलभ नव्हतं. रेडिएशनची सोय करणं म्हणजे एक प्रकारे पांढरा हत्ती पोसणं. याच कालावधीत माळी कॉलनीतील हॉस्पिटलची व्याप्ती वाढवणंही गरजेचं होतं. 2005 ते 2009 या कालावधीत डॉक्टर सूरज, भास्कर पवार, सौभाग्यवती शांता पवार आणि रेश्मा पवार यांनी नवीन हॉस्पिटल उभारणीसाठी जागा पाहिली, आर्थिक तरतुदीसाठी धावपळ केली. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज प्रशस्त कॅन्सर हॉस्पिटल उभारायचं तर त्यासाठी लागणारा पैसा थोडा थोडका नव्हता. आणि त्यातून कोल्हापूर सारख्या ठिकाणी कॅन्सरवर उपचार घ्यायला रुग्ण येतील का या शंकेपोटी बँकांची कर्ज द्यायची तयारी नव्हती. कारण हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या यशस्वी होणारच नाही असाच सगळ्यांचा समज होता. पण अशा अनंत अडचणीतही पवार कुटुंबियाची उमेद खचली नाही की जिद्द थांबली नाही.
अनेक बँकांचे दरवाजे खोटावताना एक दिवस कोल्हापूर अर्बन बँकेमध्ये जाऊन असाच कर्जाचा प्रस्ताव ठेवला. कोल्हापूर ही उद्यमशीलतेला चालना देणाऱ्या राजर्षी शाहूंची भूमी आणि त्याच राजर्षी शाहूंचा वसा वारसा जपणाऱ्या कोल्हापूर अर्बन बँकेनं कर्ज मंजूर केलं आणि झपाट्यानं कोल्हापूर कॅन्सर सेंटरची इमारत आकाराला येऊ लागली. डिसेंबर 2009 मध्ये भूमिपूजन झालं आणि 27 मार्च 2010 साली तत्कालीन उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या हस्ते कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या कोनशिलेचा समारंभ संपन्न झाला. एका रुग्णसेवेच्या ध्येयवादी स्वप्नाची पायाभरणी झाली. बांधकाम झपाट्यानं सुरू झालं, तरीही अडचणींचे पाढे संपले नव्हते. पाणी, वीज मंजुरी अशा बारीक सारीक गोष्टींसाठीही वेळ, पैसा आणि मनोबल खर्ची पडत होतं. याच काळात एका राजकीय पक्षानं परप्रांतीय मजुरांना महाराष्ट्रातून हाकलण्याची मोहीम हाती घेतली. त्यामुळं हॉस्पिटल उभारणीचं काम महिनाभर बंद पडलं. काही कोटींचं कर्ज, रोजचा व्याजाचा भार आणि अशा परिस्थितीत हॉस्पिटलचं काम थांबणं परवडणारं नव्हतं. पण तरीही डॉक्टर पवार दाम्पत्यानं धीरोदात्त भूमिका घेतली. प्रत्येक अडचणीवर शांतपणे मात करून पुढच्या 2 वर्षांच्या काळात हॉस्पिटलचं काम पूर्ण केलं आणि 21 मे 2012 रोजी कोल्हापूर कॅन्सर सेंटरचा शुभारंभ झाला. त्यासाठी डॉक्टर सूरज पवार यांचे आई वडील श्री भास्कर पवार आणि सौभाग्यवती शांता पवार हेच प्रमुख अतिथी होते. आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन डॉक्टर सूरज आणि रेश्मा पवार यांचं नवपर्व सुरू झालं. कॅन्सर रुग्णांना सर्वोत्तम आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी जगातील सर्वात अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणि तंत्रज्ञान कोल्हापुरात यावं हा डॉक्टर पवार यांचा ध्यास कायम होता. त्यातून 30 सप्टेंबर 2012 रोजी रेडिएशन ब्रॅकीथेरपीचा शुभारंभ माननीय हसन मुश्रीफ आणि दैनिक पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते झाला. ॲडव्हान्स रेडिएशन थेरपी व्हीमॅट टेक्नॉलॉजीचं उद्घाटन 2015 राज्याचे महसूल मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. एक ध्येय आकाराला येत होत, मात्र वाटचाल सोपी नव्हती. आर्थिक ओढाताण होत होतीच, कारण नवनवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी प्रचंड मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागत होती. इतकं मोठं शिवधनुष्य उचलण्याच्या फंदात पडावंच कशाला, असे अनाहूत सल्ले त्यावेळी डॉक्टरांना ऐकायला मिळत होते. पण तरीही पवार दाम्पत्य अविचल राहिलं. सर्वसामान्यांसाठी माफक खर्चात कॅन्सर उपचार झाले पाहिजेत ही त्यांची प्रबळ इच्छा ठाम होती. याचसाठी तर केला होता अट्टहास, त्यामुळं प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीची प्रचिती येऊ लागली. हळूहळू वाटा सुकर होत गेल्या. केंद्र सरकारची राजीव गांधी जीवनदायी योजना असो किंवा कर्नाटक सरकारची वाजपेयी आरोग्य योजना, अशा अनेक योजना मदतीसाठी उभ्या राहिल्या. गोरगरिबांच्या जीवनात आशेची पहाट उगवली आणि कोल्हापूर कॅन्सर सेंटरची घोडदौड सुरू झाली. ऍडव्हान्स ट्रीटमेंटमुळं कॅन्सर रुग्णांना पुण्या मुंबईला जाण्याची गरज संपली. कोल्हापूर कॅन्सर सेंटर म्हणजे रुग्णांच्या मानसिक, शारीरिक आणि आर्थिक परिस्थितीचा क्षमतेचा विचार करून उपचार करणारे सर्वोत्तम केंद्र म्हणून ख्याती निर्माण झाली. मागील 6 वर्षात जवळपास 18,000 कॅन्सर रुग्णांवर इथं उपचार झाले. अत्याधुनिक यंत्रणेमुळं बहुतांश उपचार यशस्वी झाले. शासकीय योजनांबरोबरच छत्रपती शाहू कॅन्सर रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातूनही रुग्णसेवेसाठी मदतीचा ओघ अखंड वाहत असतो. त्यातून रुग्णसेवेचा, समुपदेशनाचा आणि सामाजिक उपक्रमांचा झरा अखंड वाहतोय. जे रुग्ण या जीवघेण्या आजाराशी लढून जिंकण्याची नवी उमेद मिळवतात अशा लोकांसाठी दरवर्षी 21 मे रोजी कोल्हापूर कॅन्सर सेंटर इथं जीवन आनंद सोहळा संपन्न होतो. खरं तर हा एक स्नेह मेळावा असतो, रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांना आत्मिक समाधान आणि बळ देणारा सोहळा असतो. अनेक रुग्ण त्यांचे नातेवाईक एकत्र येतात, गप्पा गोष्टी, सांस्कृतिक कार्यक्रमातून नवी उमेद घेतात आणि पुन्हा कॅन्सर विरुद्धच्या लढाईत नव्या जोमानं सहभागी होतात. आयुष्याला आत्मविश्वासानं आणि हसत हसत सामोरे जातात. शिवाय वर्षभर कोल्हापूर कॅन्सर सेंटर आणि छत्रपती शाहू कॅन्सर रिसर्च फाउंडेशन यांच्यातर्फे कॅन्सर विषयक जनजागृती मोहीम सुरू असतेच.
शाळा महाविद्यालय या ठिकाणी अवेअरनेस प्रोग्राम घेतले जातात. विविध वृत्तपत्रातून लिखाण करून डॉक्टर सूरज आणि रेश्मा पवार कॅन्सर विरुद्धची लढाई व्यापक करतायत. डॉक्टर सूरज पवार यांनी शोध लावलेल्या एका शस्त्रक्रिया टेक्निकचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. अन्न नलिकेच्या कॅन्सरची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याची अभिनव पद्धती आज जगभर मान्यता पावतीये. पवार टेक्निक म्हणून या ऑपरेशन पद्धतीचा लौकिक वाढतोय, तर कोल्हापूर कॅन्सर सेंटरची ख्यातीही जगभर पोहोचली आहे. टाटा हॉस्पिटलचे गोल्ड मेडलिस्ट आणि चीफ रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट तसंच मेडिकल डायरेक्टर डॉक्टर योगेश अनाप, हेड अँड नेक कॅन्सर विभागाचे प्रमुख आणि मेडिकल डायरेक्टर डॉक्टर पराग वाटवे, हेड अँड नेक कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर पवन राणे, गोल्ड मेडलिस्ट रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट डॉक्टर प्रसाद तानवडे, मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट डॉक्टर चेतन देशमुख, डॉक्टर राम पाटील, पॅथॉलॉजी विभाग प्रमुख आणि टाटा हॉस्पिटलचे सुवर्णपदक विजेत्या डॉक्टर अश्विनी माने, कॅन्सर सर्जन डॉक्टर किरण बाबुल, कॅन्सर मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर स्नेहा हर्षे, पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर सुशांत मोहिते, किमोथेरपी मेडिकल ऑफिसर डॉक्टर भगवान उगले, अशा तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टर्सच्या योगदानातून कोल्हापूर कॅन्सर सेंटरचा कल्पवृक्ष बहरतो आहे. एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉक्टर रेश्मा पवार यांची या संपूर्ण प्रवासात मोलाची भूमिका आहे. अनेक वादळं झेलून आणि पेलून गरजूंसाठी हा वटवृक्ष उभारताना या दोघांच्याही मनात कृतार्थतेची भावना फुलत आहे. कोल्हापूर कॅन्सर सेंटर म्हणजे टीमवर्कचा उत्तम नमुना आहे. रुग्णसेवेच्या ध्येयानं आणि सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर करून कॅन्सर रुग्णांना आधार देण्याचं काम कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या संपूर्ण टीमकडून होत असतं. आयसीयू आणि सायनॅप्स अॅनेस्थेशिया ग्रुपचे डॉक्टर संजय कुलकर्णी, डॉक्टर सुमती कुलकर्णी, डॉक्टर शिरीष पवार, डॉक्टर मकरंद पवार, डॉक्टर शीतल देसाई, डॉक्टर महावीर चौगले, डॉक्टर प्रशांत म्हाकवेकर, डॉक्टर नेहा जांभिळकर, डॉक्टर महेश मेहतर आणि मेडिकल ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर आरती देशमुख, डॉक्टर अभय मिंचेकर, डॉक्टर रोहिणी सुतार, डॉक्टर माधुरी चौगले, डॉक्टर आसिफ खान, डॉक्टर जगदीश रेड्डर, डॉक्टर सत्यन माळकर, डॉक्टर रघुनाथ नाईक, डॉक्टर रसिका शेटे, डॉक्टर स्नेहा माळकर अशी संपूर्ण टीम कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या आजवरच्या प्रवासात साथ सोबत करत आहे. शिवाय नर्सिंग स्टाफ, ऑपरेशन थिएटरमधील सहाय्यक, व्यवस्थापन विभाग, आयटी विभाग, हाऊसकीपिंग, सुरक्षा विभाग, कॅन्टीनमधील कर्मचारी अशा सगळ्यांनी कोल्हापूर कॅन्सर सेंटर म्हणजे केवळ नोकरीचं ठिकाण न मानता रुग्णसेवेची संधी म्हणून एका परिवारातील घटक म्हणून काम केलंय. त्यांचं योगदानही डॉक्टर सूरज आणि रेश्मा पवार नेहमीच मान्य करतात. कोल्हापूरच्या जनतेनं, प्रसारमाध्यमांनी, राजकीय नेत्यांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या आजवरच्या वाटचालीत पाठबळ देण्याची भूमिका घेतली. कॅन्सरमुळे उन्मळून पडलेल्या मनांना आधार देतानाच कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या तनमनाला प्रभावी उपचार देणारे कोल्हापूर कॅन्सर सेंटर म्हणजे रुग्णसेवेचा चढता आलेख आहे. कॅन्सर रुग्णांच्या आयुष्याची संध्याकाळ सुखद, कमीत कमी वेदनादायी आणि दिलासादायक असावी यासाठी लवकरच सांजवात या सेवाश्रमाची उभारणी केली जाणार आहे. थोर समाजसेवक प्रकाश आमटे यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. पैशांपेक्षा माणूस की श्रेष्ठ या जाणीवेनं आणि जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान माझ्या कोल्हापुरातल्या रुग्णालाही मिळालं पाहिजे या तळमळीनं कोल्हापूर कॅन्सर सेंटर कार्यरत आहे. आणि त्यामुळंच सर्वसामान्य रुग्णांच्या चेहऱ्यावरील आनंद रेषा म्हणजे या हॉस्पिटलची खरी कमाई आहे. श्री भास्कर पवार, सौ शांता पवार, डॉक्टर सूरज आणि रेश्मा पवार यांच्यासह या रुग्णालयातील प्रत्येक कर्मचाऱ्याची, तज्ज्ञांची हीच खरी धनदौलत आहे. त्यामुळंच एका विलक्षण उमेदीनं आणि समाधानानं कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये एकसंघरित्या काम होतंय.
हा प्रवास असाच निरंतर चालू राहील. धन्यवाद.